थोड़े से एक-एक और थोड़े से पावर थोड़े से छिड़के थोड़े से पानी कुदल थोड़े से मानूस अशा या सगळ्या पात्रांची एकमेकांची ज्या वेळेला गाठभेट होते एखाद्या सिच्युएशन मध्ये ज्या वेळेला ते सगळे एकत्र येतात त्यावेळेला काय गंमत होते आणि त्यातून काय गोंधळ निर्माण होतात त्याची ही गोष्ट आहे. ही आगळी कोशिंबीर जी आहे ही प्रत्येकाशी खरं तर आपल्याशीच चाललेली आहे. आगळी कोशिंबीर ह्या चित्रपटामध्ये प्रत्येक जण स्वतःचा कॅरेक्टर रंगवतो त्याच्यामध्ये कोणीही आता चला मी विनोद निर्माण करतो आणि आता बघ या लाईन वर लाफ्टरच काढतो अशी कोणाचीच ईर्षा किंवा काही गरजच नाहीये. ज्या पद्धतीने हे स्क्रिप्ट बांधलं गेलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने ह्याचं लिखाण झालेलं आहे प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काहीतरी एक दोष आहे किंवा एक गुण आहे आणि तो जर का दोष ओव्हरपावरिंग झाला पर्सनॅलिटी वरती तर किती वेडेपणा होऊ शकतो आणि तो काय एक्सटेंड पर्यंत जाऊ शकतो आंधळी कोशिंबीर हा आदित्य इंगळे दिग्दर्शित चित्रपट 30 मेला सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. अशोक सराफ, वंदना गुप्ते, मी आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी आणि आमचे यंग ब्रिगेड अनिकेत विश्वासराव, हेमंत धोमे, मृण्मयी देशपांडे आणि प्रिया बापट अशी एक तगडी ॲक्टर्सची फौज. मी असं म्हणणार नाही की स्टार्स, मी मुद्दामून ॲक्टर्स हा शब्द वापरतो कारण हे ह्या सिनेमाचं बलस्थान आहे. 3 वेगवेगळ्या पिढ्यांमधली एक सशक्त अशी अभिनयशैली या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. हा चित्रपट नावाप्रमाणेच आंधळी कोशिंबीर, नात्यांची आंधळी कोशिंबीर असंही आपल्याला ह्याला म्हणता येईल. अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने आपल्याला आपल्या नात्यांमधली गंमत उलगडत जाणारा असा हा चित्रपट आहे. ही सगळीच माणसं अनेक वेळेला असं म्हणलेलं आहे की विसंगतीत नवीनोद निर्माण होतो किंवा काही गोष्टींच्या अतिरेकात नवीनोद निर्माण होतो तरी काही ही सगळीच या चित्रपटातली माणसं आपापली एकेकटी जगत असताना एका वेगळ्या पद्धतीने हेकेखोर आहेत म्हणा ज्याला आपण वेडे असं नाही म्हणता येणार पण हेकेखोर असतील त्यांच्या त्यांच्या मतांशी ठाम असतील आणि एकत्र जेव्हा ते येतात एका सिच्युएशनमुळे ही सगळी पात्र एकत्र येतात आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाचं काय गमती तयार होतात त्यांचं काय बॉन्डिंग तयार होतं एकमेकांशी ह्या संदर्भात हा चित्रपट ही कथा फिरते. मी असं सांगेन की आम्ही अनेक चित्रपट करत असतो अनेक नाटकं म्हणा सिरियल्स म्हणा असं स्क्रिप्ट फार कमी वेळेला मिळतं जे अत्यंत क्लीन आपण ज्याला म्हणतो अते ज्ञपासून स्वच्छ सप स्वच्छ निकोप साध सरळ आपल्याला जे म्हणायचं आहे तेवढंच म्हणायचं आहे कुठल्याही पद्धतीने एक्स्ट्रा विनोदासाठी धडपड न करता सिच्युएशनल कॉमेडी की ज्या घटनांमधनं विनोद निर्माण होत जातो आणि तोही विनोद म्हणजे तुम्ही पोट धरून वेगवेगळ्याला हसताय असा नसून एक स्मितहास्य असतं पहिल्यापासून एक फील गुड जो आपल्याला एक सिनेमासाठी म्हणून अत्यावश्यक गोष्ट आहे ती ह्या चित्रपटामधनं 100% प्रेक्षकांना मिळेल. आणि एक विनोदाची पद्धत असते आणि ह्या नाट सिनेमामध्ये वेगवेगळ्या शैलीचे जसं मी मगाशी म्हटलं असे विनोद जाणणारे कलाकार एकत्र आले त्यामुळे त्याचं जे एक मिश्रण आहे ती एक आंधळी कोशिंबीर आहेच ती एक कोशिंबीर आहेच असं आपण म्हणूया आणि त्याच्यातली जी गंमत आहे ती टेस्टी जितकी जास्तीत जास्त करता येईल तितकी आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांपर्यंत असा विचार करूनच हा चित्रपट आदित्य इंगळेने दिग्दर्शित केला आहे की अलीकडे वेगवेगळ्या विषयावरचे सिनेमे मराठीमध्ये येतात आणि तेव्हाच आपल्याला एक चांगला सकस साधा निर्मळ विनोद असलेला चित्रपट जो घरातल्या आजोबांपासून घरातल्या सगळ्या धाकट्यांपर्यंत सगळ्यांना एकत्र जाऊन बघता येईल अशा पद्धतीचा हा चित्रपट केलेला आहे. आणि अनेक वेळेला लोक असं म्हणतात की 2 तास डोकं बाजूला ठेवा आणि आनंदाने एन्जॉय करा. आम्ही असं म्हणणार नाही, आम्ही असं म्हणू रादर 2 तास डोकं बरोबर घेऊन जा आणि भरपूर एन्जॉय करा. दॅट इज द ब्युटी ह्या चित्रपटाची. आपलं आयुष्य काही फक्त क्षणाक्षणांचं नसतं ना, तुकड्यांचं नसतं, ते एक संद काय प्रक्रिया आहे ती. तर ह्या ज्या 3 पिढ्या वेगवेगळ्या आहेत तर त्यांच्या पिढीतलं त्यांच्यासाठी काहीतरी सकस म्हणजे त्यांनी जपलेलं काहीतरी आमच्या पिढीचं आमच्या पिढीला आत्ता देणारं काहीतरी आणि ह्या सगळ्या धाकट्या पिढीला आता जे हवं आहे ते अशा तिन्ही पद्धतीच्या गोष्टींचा किंवा तिन्ही पद्धतींच्या इमोशनचा एकत्रित परिणाम म्हणजे ह्या चित्रपटातली कथा आणि पटकथा आहे.
भाकरकाडी 7 किलोमीटर हा एक सीरियस सोशल इशू हँडल करणारी फिल्म होती आणि आंधळी कोशिंबीर ही त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे जरी त्याच्यामध्ये लाईफची फिलॉसॉफी मांडली असेल किंवा पण ती खूपच एक रंजक पद्धतीने एक मनोरंजन करणारी एक कॉमेडी आहे, एक फॅमिली एंटरटेनर आहे, एक फील गुड पॉझिटिव्ह होप देणारी फिल्म आहे. आणि ह्या चित्रपटात आली सर्वच पात्र, म्हणजे मी नक्की पात्रच म्हणेन ह्या सगळ्यांना, कारण एवढे विचित्र स्वभाव आहेत सगळ्यांचे. 8 प्रमुख पात्र आहेत या चित्रपटात आणि एवढे विचित्र स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय गोंधळ उडू शकतो आणि काय उलथापालथ होऊ शकते आयुष्यात. दिस इज आंधळी कोशिंबीर. म्हणजे आंधळी कोशिंबीर या खेळात जसं डोळ्यावर पट्टी बांधून कसली ना कसली तरी पट्टी म्हणून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात, तसंच ह्या चित्रपटातली सर्व पात्र त्यांच्या डोळ्यावरती कसली ना कसली तरी पट्टी आहे आणि काही ना काहीतरी शोध घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि त्या शोधात माझं कॅरेक्टर आहे श्रीरंग सदावर्ते उर्फ रंगा, म्हणजे बापू सदावर्ते जे अशोक सराफ जी व्यक्तिरेखा करत आहेत त्यांच्या मुलाची ही भूमिका आहे. आणि त्यांच्या मुलाची त्याचं कॅरेक्टर सांगताना एक खूप सोपं असं साधारण ते कॅरेक्टर आहे, सांगायला काहीच कठीण नाही आहे. 100% निर्लज्ज बिनगामाचा आणि बेजबाबदार नालायक असा तो मुलगा आहे. त्याच्या डोळ्यावरती जी पट्टी आहे ती तो जसा आहे ते ॲक्सेप्ट तो करत नाही आहे आणि तो ॲक्सेप्ट आपल्याला एक गोष्ट खूप मनापासून खटकत असते आणि आपण जेव्हा ठरवतो की ती ॲक्सेप्ट नाही करायची आहे तर ती गोष्ट कवरअप करण्यासाठी आपण खूप काही काही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या आयुष्यात खूप गोंधळ उडतो. तसंच त्याला झटपट पैसे कमवायचे असतात आणि त्याचे वडील त्याला काही पैसे देत नसतात आणि वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी ह्याचे जे प्रयत्न सुरू असतात ही त्या रंगाची आंधळी कोशिंबीर आहे स्वतःशीच. असंच प्रत्येक कॅरेक्टरची काही ना काहीतरी आंधळी कोशिंबीर सुरू आहे. जशी आपणसुद्धा आपल्या आयुष्यात प्रत्येकाचीच काही ना काहीतरी झापडं लावलेली असतं, आपण आपल्या डोळ्यावर एक पट्टी असते आणि आपल्या आयुष्याकडे डोळसपणे बघण्यापेक्षा आपल्या ज्या उणीवा आहेत त्या कशा जाणून त्या दूर करण्यापेक्षा आपण त्यांच्यावर पांघरून घालून आपण कसे चांगले आहोत, आपण कसे छान छान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकाचाच थोडाफार प्रमाणात सुरू असतो. तर ही ह्या रंगाची ही आंधळी कोशिंबीर आहे आणि 30 मे 2014 आत्ता लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे सर्वत्र. तेव्हा एक संपूर्ण परिवाराला घेऊन तुम्ही आता गोड आंबे चाकलेत असतील तर एक गोड आंधळी कोशिंबीर हा सिनेमा येतो आहे, तोही चाखा आणि त्याची मजा लुटा.